पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश कृपाशंकर मिश्रा यांनी प्रचारात आघाडी घेत आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी कैलाश टेकडी, तानाजीनगर, कवाडीनगर येथे सायंकाळी 7 वाजता संवाद दौरा व सभा संपन्न झाली. यावेळी मतदारांनी आमच्या परिसरात प्रचार चिन्ह प्रेशर कुकरला सर्वाधिक मतदान पडणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी पुरुष मतदारासमवेत महिला मतदार ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक एक व्यक्ती उभा आहे, त्यांनी महानगरपालिकेच्या दरवाज्याला टिपू सुलतानचं नाव दिलं, आणि एक व्यक्ती उभा आहे त्याच्या विरोधी पार्टीमध्ये ज्यांनी ते नाव सँक्शन केलं. या दोन्ही मधला गुन्हेगार कोण? दोघही ना, दोघही दोघही तेवढेच गुन्हेगार आहे. मग कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही स्वतः हिंदुत्व हिंदू हा शब्द प्रयोग करायचा अधिकार आहे तुम्हाला? ज्या वेळेला तुमच्या हातात सगळी सत्ता होती त्यावेळेला तुम्ही जर या विषयाचा विरोध केला असता की नाही या गेटला या दरवाज्याला ते नाव लागू होऊ शकत नाही आणि ते आम्ही करू शकत नाही, तर अकोलेकर सगळे नागरिक त्याच्यावर त्यांना समर्थन दिलं असतं. पण तसं न करता बंद दरवाजा चर्चा करून त्या टिपू सुलतानचं नाव त्या मोठ्या दरवाज्याला देण्यात आलं हा आपल्या अकोला पश्चिममध्ये राहणाऱ्या सगळ्या किंवा अकोला शहरात राहणाऱ्या सगळ्या हिंदूंचा मोठा अपमान आहे. बरेच हिंदुत्वचे छाती बनवणारे बडगे बनवणारे लोक उभे आहेत, पण खरं हिंदुत्व काय असते हे मला वाटते आपण रोज पेपर उघडला. महानगरपालिका जेव्हापासून अस्तित्वात होती आणि आमचे राजूभाई जेव्हापासून नगरसेवक होते, पेपर उघडला आणि आठवड्यातून एकदा जरी मोठ्या प्रमाणात न्यायासाठी अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी राजीवभाऊंनी आंदोलन केलं नाही असं एकही आठवड्याचा पेपर मध्ये वाचलं नाही. एक आठवडा असं नाही की त्याच्यात राजीवभाऊंनी न्यायासाठी लढाई नाही लढली. पैड केलं तर ते 70-30% 90% वोटिंग होणारा माणूस केव्हा आपल्या उरावर बसेल हे सांगता येणार नाही. त्याच्यामुळे डोळे उघडे ठेवून खरोखर ज्याचं हिंदुत्व सिद्ध झालेलं आहे, ज्याचं हिंदुत्व पदोपदी सिद्ध होते अशा प्रखर हिंदुत्ववाद्याला आमच्या राजूभैया मिश्रांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. या वेळेला जर आपण चुकलो तर ती चूक आपल्याला खूप महागात पडणार आहे, करता आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की हिंदुत्व डोक्यात ठेवून हिंदुत्वासाठी खऱ्या अर्थाने लढणारा माणूस डोळ्यासमोर ठेवून आपण राजूभैयांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी पण समाज कार्यामध्ये आहे, गेल्या 20 वर्षापासून आहे. मला जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा राजूभैया एका मिस कॉलवर आमच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहिलेले खंबीरतेने. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.